सुरक्षित रहा, कोरोनाचा प्रतिबंध करा. प्राणलिंग स्वामीजी यांचे प्रतिपादन. निपाणीत वाफेच्या मशीनचे वितरण. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्याही वाढत असून यातून मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. यामुळे या महामारीत प्रत्येकाने सुरक्षित राहणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती काळजी घेतल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत प्रतिबंधक लस किंवा औषध निर्माण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने जबाबदारीने राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांनी केले. माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्या वतीने निपाणीत आश्रयनगर परिसरातील नागरिकांना मोफत वाफेचे मशीन वितरित करण्यात आले. 1000 कुटुंबांना मोफत वाफेचे मशीन देण्यात आले. या वितरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी विजय गोसावी यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. यावेळी राहुल भाटले, विशाल भाटले, विनायक पाटील, विजय मित्राणी, महादेव पाटील, श्रीकांत संकपाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राणलिंग स्वामीजी पुढे म्हणाले, कनेरी मठासह समाधी मठ कोरोना संसर्ग काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. अशा या परिस्थितीत प्रवीण भाटले यांनी समाजाच्या सुरक्षेसाठी उचललेले पाऊल समाजासाठी दिशादर्शक आहे. माझे नाव राहुल प्रवीण सडोलकर भाटले. वार्ड क्रमांक 11 आश्रयनगर शाहूनगर मध्ये आम्ही माजी नगराध्यक्ष प्रवीण विठोबा सडोलकर भाटले व समृद्धी बाजार यांच्यातर्फे आम्ही आज येथील सर्व नागरिकांना मोफत वाफ घेण्याचे मशीनचे वितरण करत आहोत. जवळपास 1000 मशीनचे वितरण आज आम्ही येथे करणार आहोत. कोरोनाच्या महामारी अशा दानशूर व्यक्तींसह सामाजिक संघटनांनी पुढे येऊन जनतेची सुरक्षा अबाधित ठेवताना त्यांचे प्रबोधन ही करणे महत्वाचे ठरणार आहे. वाढत्या कोरोना संसर्ग काळात प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी लक्षात घेऊन राहिले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने कोरोनाचा प्रतिबंध होणे शक्य आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला राजाराम पाटील, सदाशिव पाटील, शंकर भाटले, कुमार करगले, गीता कंगळे, सुजाता कोरडे, सुशीला यमगेकर, अक्काताई घाटगे, जानबी जमादार, उर्मिला खोत, यास्मिन खान, जयराबी अत्तार यांच्यासह नागरिक, महिला व तुळजाभवानी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.